सरकारने माझा बळी घेतला तरी मी तयार आहे, मात्र आरक्षण घेऊनच परत जाणार असा इशारा मनोज जरांग यांनी दिला आहे. सत्ता येते आणि जाते, मात्र मराठा समाजाला सहकार्य केलं नाही तर मराठा समाज सुपडा साफ करून टाकेल असा इशारा मनोज जरांग यांनी दिला आहे. मुंबईत येणाऱ्या मराठा आंदोलकांना कोणताही त्रास झाला तर सर्व मराठा एकवटेल असंही जरांग यांनी म्हटलं आहे. सरकार दुर्लक्ष करत आहे, मात्र आज शिष्टमंडळ येऊन भेटून गेलं. मात्र सरकारमधली वरिष्ठ नेते मंडळी ही लोक काही तुमच्याशी संवाद साधताना दिसत नाहीयेत. साधतील कसं, समाज एकत्र आहे. त्यांचं म्हणणं होतं ते मोडून पडलेलं आहे. समाज एकत्र येत नाही, काय होत नाही हे 4.5 महिन्यापासून ते बघतायत आता की समाज एकत्र आलाय. आणि आता ही मुंबईकडे निघालो तर करोडोच्या संख्येने छोट्या छोट्या लेकरांसह माता मावल्या सगळ्या रस्त्यावर येऊन आशीर्वाद देत आहेत. आणि त्यांच्या तरीही लक्षात येईन की मराठा समाज आता किती ताकदीने एकवटला आहे. आपण हे आंदोलन कसं, हे आंदोलन आपण किती गांभीर्याने घ्यायचं. समाजापुढं चूक लक्षात आली, मी कितीही खोटं बोलले म्हणा तिकडं, तरी समाजाला सगळं माहिती आहे की खरं कोण आहे आणि काम कोण करत आहे. पण त्यांनी शहाणपण जर घेतलं तर बरं राहील. आता सारखं सारखं ते मराठा समाजाला वेड्यात काढणं, इथून पाठीमागं काढलं. आता मी वेड्यात फिड्यात निघून देत नसतो मराठ्याला, ते नाटकच नाही करायचे. आता मला समाज मोठा आहे, मला सत्ता सरकार मित्रत्व नाही करायचं. मला माझी जातीचं एकोपात टिकवायचं. हे आरक्षण जरी मिळालं तरी माझ्या जातीपुढं अनेक प्रश्न आहेत की जे त्यांना हमेशा त्रासदायक आहे. एकीकडे तुम्ही निर्वाणीचा इशारा दिलाय की हे अंतिम आंदोलन असेल, दुसरीकडे सरकारची मंडळी मुंबईत येऊ नका, गर्दी वाढेल म्हणतात, आणि परवानगी देखील तुम्हाला मैदानाला मिळालेली नाही. हे कसं व्हायचं, कसं पुढे? आता अंतिम टोकाचा इशारा दिल्यामुळेच तर माझा मायबाप समाजाचं लक्षात आलं. हे पोरग हटणार नाही, याला आशीर्वाद भेटायला द्यायला आपण मुंबईला जाणारे तर सोबत चालले, पण जे जाणार नाही ते सगळेजण आपण आशीर्वाद द्यायला रस्त्यावर जाऊ, ते जे रस्त्याने चाललं. म्हणून तर माझा मायबाप समाज धावून यायला लागला की शेवटचं टोकाचं आंदोलन केलं तर काही होऊ शकतं. सरकारनं मी मरायला भेट नाही, सरकारने माझा बळी घेतला, बलिदान जरी घेतलं तरी मी द्यायला तयार आहे. पण मी आरक्षण घेतल्याशिवाय आता हटत नाही, कारण ते आरक्षण मिळवणं हेच माझं ध्येय आहे. आणि त्यांनी जर तसा काही प्रयोग केला रे बाबा मारण्या फिरण्याचा, तर महाराष्ट्रातला एक बी रस्ता राहणार नाही, किती वर्षानुवर्ष खुला नाही होणार, वर्षानुवर्ष. हे बी चॅलेंज बघायचं असलं तर बघा म्हणा तुम्ही. आता आरक्षण नसलेल्या मराठ्यांसाठी आरक्षण असलेल्या मराठ्यांनी ताकदीने येणं गरजेचं आहे. यावेळेस त्यांना मदत केली तर पुढचे अनेक संकटाचे प्रश्न आहेत. आपली जाती पेलू शकते आणि धुडकावून सुद्धा लावू शकते, कसलं संकट आलं तर एकजूट राहिल्याच्यानंतर. आणि हे समाजाच्या लक्षात आलं, हे जे राज्यातला प्रतिसाद आहे यासाठी की आरक्षण तर येईलच, परंतु आपली मराठा जात एकत्र राहिली पाहिजे, आपण एक संघ दिसू सगळे. ही गावागावातच जिल्ह्यात जिल्ह्यात महाराष्ट्रात चर्चा आहे. जी सत्य ती मी आज पहिल्यांदा माझ्याशी बोलतोय. आता तिसऱ्यांदा उपोषणाची वेळ येईल तुमच्याकडे? नाही, त्याला नाविलाज माझ्या समाजासाठी. मी माझ्या जीवाची पर्वा करत नाही, मी मरायला सुद्धा देत नाही आणि बेणार सुद्धा नाही. आरक्षण घेतल्याशिवाय मी आता मुंबई नाही सोडत. आपण पाहिलं की मनोज जरांगे हे पुन्हा एकदा ठामपणे सांगत आहेत की कुठल्याही परिस्थिती मध्ये आरक्षण मिळाल्याशिवाय मी आता मागे हटणार नाही, अर्थात मुंबईच्या दिशेनं त्यांचा प्रवास सुरूच आहे. कॅमेरामन धनंजय दानुटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, रांजणगाव. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.